महाराष्ट्रात अनेक प्राचीन शिवमंदिर आहेत. या प्रत्येक शिवमंदिराचे आपलं स्वतःचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते अंबरनाथचे 11व्या शतकात बांधण्यात आलेलं प्राचीन शिवमंदिर. पांडव काळात बांधण्यात आलेलं हे शिवमंदिर एकाच रात्रीत बांधण्यात आले असे म्हटले जाते. अकराव्या शतकातही हे मंदिर आजही आपलं वैभव टिकवून आहे. हे मंदिर खूप पुरातन काळातील असल्या कारणाने या मंदिरात दररोज अनेक भाविक भेट देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबरनाथ येथे मोठी यात्रा भरते. सध्या असलेले मंदिर दोन भागातच आहे, गर्भगृह आणि सभा मंडप. गर्भगृह हे सभा मंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे. गाभाऱ्याच्या बाहेर दोन दगडी नंदी आहेत आणि मुख्य नंदी तर खूप सुंदर केलेला आहे. मंदिरात गाभाऱ्यापासून मुख्य सभा मंडपापर्यंत जाणाऱ्या 20 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये मध्यभागी शिवलिंग आहे. मंदिराच्या भिंतींवर अत्यंत कोरीव अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. नर्तकी अप्सरा यांचे अलंकार केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. भोलेनाथांचे दर्शन करून बाहेर कट्ट्यावर बसून मंदिराच्या कलेचा आस्वाद घेत आराम केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.